नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे सतरा हजारपेक्षा जास्त जागा या पोलीस भरतीसाठी असणार आहेत पाच मार्च रोजी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहेत यासाठी काय काय शारीरिक पात्रता लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयाची अट किती असणार आहे कागदपत्रे आपल्याला कोणकोणती तयार ठेवायची आहेत परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि अर्ज प्रक्रिया चला तयारी लागायचं आहे फॉर्म भरायच्या अगोदर ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी महत्त्वाची माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं तर तुम्ही इथे पाहू शकता पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बावीस तेवीस का नावे कारण बावीस तेवीसला भरती जी झाली नाही ती आता दोन हजार चोवीसला घेण्यात येणार आहे कारण कोरोनामध्ये एक गॅप पडला होता आता इथे पहा दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत ते सुरू होणार आहेत ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन अर्ज कुठं भरायचा आहे पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते होणार आहेत आणि जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत उद्यापासनं म्हणजे एक मार्चपासनं जाहिराती प्रसिद्ध होतील महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन इथं वेबसाईट दिलेली आहे ते इथं तुम्ही पाहू शकता आता काय काय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ते स इथे समजून घ्या पहिली सूचना आहे कुठल्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा आहे ते दिलेलं आहे अर्ज सादर करता येणार आहेत सुविधा अर्ज सादर करण्याची ऑनलाईन सुविधा पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा डॉट डॉट ओ आर जी ही वेबसाईट असणार आहे उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो लक्षात ठेवायचं आहे दहा पंधरा किंवा एक दोन तीन असे अर्ज करत बसायचं नाही उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात ए फक्त एका घटकात अर्ज करू शकतो ही सगळ्यात महत्त्वाची इथे बाब आहे उमेदवाराचं चुकीची माहिती दिली उमेदवाराने चुकीची माहिती दिली तर उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येणार आहे हीसुद्धा माहिती महत्त्वाची आहे आता अर्ज केलेल्या उमेदवारांचं जे काही प्रथम पहिल्यांदा काय होणार आहे तर शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे आणि त्यानंतर तुमची लेखी परीक्षा जी असणार आहे ती होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिथं सांगितलेलं आहे की लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकाच टायमिंगला लेखी परीक्षा असणार आहे त्यामुळे अर्ज भरताना तुम्ही कुठं अर्ज करताय ते लक्षात ठेवून अर्ज करा आणि एकाच घटकात अर्ज करा आता पोलीस भरती प्रक्रियेत जी काही तुमची शारीरिक चाचणी होणार आहे त्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण पाहिजेत म्हणजे पन्नास गुणांची जी काही तुमची शारीरिक चाचणी परीक्षा आहे त्यामध्ये कमी कमीत कमी पन्नास पाहिजेत म्हणजे पंचवीस मार्क तरी कमीत कमी तुम्हाला पडले पाहिजेत तर तुम्ही काय होणार आहे जे काही लेखी परीक्षासाठी उत्तीर्ण असणार आहे म्हणजे लेखी परीक्षा तुम्ही देऊ शकता किमान तुम्हाला लेखी परीक्षेसाठी चाळीस टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे आणि जर तुम्ही लेखी परीक्षा जी शंभर मार्काची होणार आहे शारीरिक शारीरिक चाचणी तुमची पन्नास गुणांची आणि लेखी शंभर गुणांची होणार आहे जर तुम्हाला लेखी परीक्षेला जायचं आहे तर तुम्हाला कमीत कमी शारीरिकमध्ये पन्नास टक्के गुण पाहिजेत आणि लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण मिळवायचे तर तुम्ही उत्तीर्ण राहणार आहे अशा पद्धतीने हा येणार आहे आणि चाळीस टक्केपेक्षा जर कमी गुण तुम्हाला पडले लेखी परीक्षेमध्ये तर तो अपात्र राहील तोही भरती होऊ शकत नाही अशा पद्धतीने आहे आता त्यांनी परत एकदा इथं सांगितलं आहे सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरताना व्यवस्थित जे काही अर्ज आहे तो भरायचा आहे खाली त्यांनी भरपूर माहिती दिली आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की कागदपत्रे तुमची निवड झाल्यानंतर कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतो तर ही माहिती इथं तुम्ही वाचू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर आता आपण पुढची माहिती पाहूया ज्यामध्ये पात्रता कशी असते कागदपत्रे काय काय लागतील शारीरिक पात्रता व याची वट वगैरे हे तुम्हाला सांगतो चला तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात आपण शारीरिक पात्रता शारीरिक पात्रेमध्ये उंची छाती आपले कधी किती असणं गरजेचं आहे ते पहा उंची जर पाहिली उंची पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसली पाहिजे एक एस आर पी एफसाठी जर अर्ज करत असाल तर एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी सेमीपेक्षा कमी, कमी नसावी आणि एस आर पी एफसाठी एकशे अडुसष्ट लागणार आहे आणि महिलांसाठी एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर राहील आता छाती पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी लक्षात ठेवा म्हणजे कमीत कमी तुमची इथे एकोणऐंशी पाहिजेच एकोणऐंशीपेक्षा पेक्षा कमी नसावी महिलांसाठी तर काय लागत नाही त्यानंतर शारीरिक चाचणी लक्षात ठेवा शारीरिक चाच पदे रह रह रह, रह, जी पदे आणणार ब असणार आहेत ते पोलीस शिपाई असणार आहेत पोलीस शिपाई चालक आणि एस आर पी एफ आता पोलीस शिपाईसाठी जर पाहिली चाचणीची जी काही परीक्षा आहे ते पुरुषांसाठी सोळाशे मीटर राहणार आहे आणि शंभर मीटर राहणार आहे महिलांसाठी आठशे मीटर शंभर मीटर राहणार आहे आणि जे काही गुण आहेत मार्क्स वीस आणि पंधरा अशा पद्धतीने राहणार आहेत गोळाफेक जर पाहिलं तर पंधरा मार्क त्याला राहणार रह आहेत हे झालं पोलीस शिपाई दुसरं पद पोलीस शिपाई चालकासाठी सोळाशे मीटर जे रनिंग आहे ते मुलींसाठी आठशे मीटर ग्राउंड राहणार आहे आणि तीस मार्क त्याला राहणार आहेत आणि गोळा फेकला वीस मार्क एकूण पन्नास गुण पोलीस शिपाई एस आर पी एफसाठी जर अर्ज करत असाल तर पाच किलोमीटर राहणारे ग्राउंड आणि शंभर मीटर हे पोलिस शिपाई एस आर पी एफमध्ये पुरुषांसाठी फक्त राहतं ज्यामध्ये पन्नास मार्क पाच किलोमीटरच्या अंतराला आहेत शंभर मीटरला पंचवीस असे ग्राउंड राहतं याला शंभर गुण अशा पद्धतीने ही शारीर शारीरिकची जी काही चाचणीची परीक्षा आहे त्याचं गुणाची आता तुम्हाला सांगितलं की पोलीसची पदे कुठली कुठली असणार आहेत तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ असे तीन पदं असणार आहेत आता या तिन्ही पदांसाठी कसं असतं बारावी पास शैक्षणिक अर्ता तुम्ही मागच्या वर्षी जर जाहिरात पाहिली तरी पहा अशा पद्धतीने होती ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे इयत्ता बारावी पास असणं गरजेचं आहे पोलीस शिपाईला इत्ता बारावी पास पोलीस शिपाई चालकला बारावी पास सगळ्याला बारावी पास फक्त लक्षात ठेवा पोलीस शिपाई चालकसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हालाकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे एल एम व्ही आपण म्हणतो फोर फोर व्हीलरचं ड्रायविंग लायसन ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता तुम्ही पाहू शकता कागदपत्रे काय काय लागणार आहेत आणि त्याची तारीख कागदपत्रे कधीपर्यंत जी तुम्ही काढून ठेवायची ती सुद्धा दिलेलं आहे तर आवश्यक कागदपत्रे जी काही सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत प्रमाणपत्रे आहेत ती अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वीची उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणजे आत्ताच काढून ठेवा काही ग टेन्शन नाही आत्ता कागदपत्रे काढली आता फॉर्म सुरू होतील चार पाच दिवसाने आत्ता कागदपत्रे काढली तरी चालतील एकतीस म्हणजे फॉर्म भरायची जी काही शेवटची तारीख असते तिथपर्यंत तुम्ही कागदपत्र काढू शकता ते तारीख त्याच्यावरती असणं गरजेचं आहे आता कागदपत्रामध्ये काय काय लागणार आहे दहावी आणि बारावीचं जे काही प्रमाणपत्र आहे त्याला सनद आपण म्हणतो ते प्रमाणपत्र येथे लागणार आहे पहा पहिलंच कागदपत्र आहे एस एस सी किंवा एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र असेल जातीचं प्रमाणपत्र असेल जात वैदा प्रमाणमध्ये जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे MSIT, ग्या, जर एम एस सी आय टी लक्षात ठेवा एम एस सी आय टी करून घ्या आत्ताच जर केली नसेल तर आणि तुम्हाला एम एस सी आय टी करायला पण थोडा वेळ देतात तर एम एस सी आय टी ऑप्शनल ऑप्शनलला आहे पण करून घ्या नंतर तुम्हाला ते लागणारच आहे त्यानंतर खेळाडू असाल तुम्ही तर खेळाडू प्रमाणपत्र लागेल खेळाडूंसाठी सुद्धा सेपरेट जे काही जागा असतात त्यानंतर महिला असाल तर महिलांसाठी इतर मागासवर्गीयसाठी जे काही उमेदवा उमेदवार आहेत त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल जर त्यामधून अर्ज करायचा असेल महिला आरक्षणासाठी त्यानंतर माजी सैनिक असाल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र वगैरे लागेल गृहरक्षण द दलाकरिता आवश्यक असलेली प्रमाणपत्र जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल प्रकल्पग्रस्तामध्ये येत असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागेल भूकंपग्रस्तामध्ये येत असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागेल पोलिस पाल्य जर असाल तर पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र लागेल अनाथ असाल अना तर अनाथांचं प्रमाणपत्र अंशकालीन असाल तर अंशकालीन प्रमाणपत्र जे ओपनमध्ये येतात त्यांच्याकडे जर ई डब्ल्यू एस त्यांनी काढलं नसेल तर ई डब्ल्यू एस काढून घ्या जे एन सी सीमध्ये येतात तर एन सी सी प्रमाणपत्र असेल तर ते इथे लागणार आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट ज्याला आपण पंधरा वर्षाचा पुरावासुद्धा म्हणतो तर डोमासाईल सर्टिफिकेट महत्त्वाचं काढून घ्या तर अशा पद्धतीचे ही कागदपत्रं तुम्हाला लागणार आहेत आता वयाची अट कशा पद्धतीने असेल तर जी काही मागच्या वेळेसची भरती झाली होती त्यामध्ये पहा खुला प्रवर्ग जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त अठ्ठावीस जर तुम्ही मागास प्रवर्गामध्ये येत असाल तर कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष तुमचे पाहिजेत प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल तर अठरा वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त पंचेचाळ भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंच अशा पद्धतीने हे दिलं याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा याच्यामध्ये जर काही बदल होईल वर्ष वयमर्यादा जर कमी जास्त झाली तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स फॉर्म सुरू झाल्याला सांगितलं जाईल फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या पोलीस मित्रा ज्यांना तयारी करतायत त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र